ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा घटकामध्ये, मग ते महिलांची सुखदुःख असतील, आपल्या मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, भटके विमुक्त समाज किंवा लिंगायत समाज, या सगळ्या समाजांची ज्या काही भूमिका असतील त्याच्याबरोबर बसायला आणि मार्ग काढायसाठी माझी पूर्ण तयारी आहे. आणि मगाशी ते असं म्हणाले की कुठली तरी मीटिंग होती त्याला मी गेले नाही. आजपर्यंत ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्र सरकारने मला, म्हणजे सुप्रिया सुळेला, आजपर्यंत एकाही आरक्षणाच्या मीटिंगला बोलवलेलं नाही. त्यांनी ज्या दिवशी बोलवतील असून तिथे उठून जाईन आणि मार्ग काढण्यासाठी, न्याय देण्यासाठी मी 24 तास 365 दिवस तुमच्यासाठी हजर आहे.